फक्त डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि केसांतील कोंडा गायब करून केस गळती पूर्णपणे बंद करा. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी केसांत कोंडा झालेला असेल किंवा केस गळत असतील तर त्यासाठी खूपच सुंदर असा डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला घरगुती उपाय घेऊन आले आहे. हा उपाय पूर्ण नॅचरल असून याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही तर याचा आपल्याला फायदाच होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. येथे मी दूध घेतले आहे. तुम्ही गाईचे दूध घेऊ शकतात, म्हशीचे दूध घेऊ शकतात किंवा शेळीचे देखील दूध याला चालेल. तुम्हाला जे दूध मिळेल ते दूध तुम्ही येथे वापरू शकतात, परंतु गाईचे दूध हे सर्वात बेस्ट आहे. जर तुम्हाला गाईचे दूध मिळत असेल तर तुम्ही त्याचाच वापर करा. आणि जर कच्चे दूध घेतले तर जास्त चांगले, जर कच्चे दूध नसेल तर गरम करून थंड झालेले दूध देखील या उपायाला चालेल. आणि दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे वेखंड, जी आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन मिळून जाईल. वेखंडमुळे मुखशुद्धी देखील होते. याचा वापर कसा करायचा हे दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. आपण येथे वेखंडची पेस्ट करून घेणार आहोत. येथे मी वेखंडची पेस्ट करून घेतली आहे. येथे मी एक वाटी घेतली आहे. या वाटीमध्ये आपण 2 चमचे वेखंडची पेस्ट टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार ही पेस्ट करायची आहे. आणि यात आपण दूध टाकणार आहोत आणि या मिश्रणाची एक पेस्ट बनेल, म्हणजे मेहंदीसारखी. इतपत आपण दूध टाकून ही पेस्ट बनवणार आहोत. येथे मी आणखी थोडे दूध टाकणार आहे. आपल्याला मेहंदीप्रमाणे याची पेस्ट मिळायला हवी. हे बघा, मेहंदीप्रमाणे आपली पेस्ट तयार झाली आहे. ही तयार झालेली पेस्ट केसांच्या स्काल्प पासून ते मुळापर्यंत पूर्ण केसांना छान अशी लावून घ्या आणि 1.5 ते 2 तास असेच राहू द्या. आणि नंतर तुम्ही ज्या प्रोडक्टने केस धुतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्या. असे जर तुम्ही फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केले तरी देखील तुमचा कोंडा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे केस गळती देखील हळूहळू पूर्णपणे बंद होणार आहे. आणि हा उपाय जर तुम्ही करत आहात तर रात्री झोपताना हा उपाय करू नका, कारण ही पेस्ट कोरडी होऊन जाते आणि कोरडी झाल्यामुळे ज्या वेळेस आपण केस धुतो त्यावेळेस ती केसांना चिटकून राहते आणि त्यामुळे केस तुटतात. ही पेस्ट लावताना सकाळी लावा व 1.5 ते 2 तासात धुवून टाका. आणि ही पेस्ट तुम्हाला ज्यावेळेस बनवायची आहे त्यावेळेस यात दूध मिक्स करून मग करा. वेखंडची पावडर वाटल्यास तुम्ही करून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्यावेळेस पेस्टमध्ये दूध मिक्स करून मग तुम्ही याचा वापर करा. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.